चला आलेत का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट जाणून घेणार आहोत. माहिती खूप दमदार आहे. बघा, ज्यांना पैसे भेटलेले आहेत किंवा ज्यांना पैसे भेटलेले नाहीत अशा दोन्हीही वर्गांनी हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, कारण आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी नवीन अपडेट तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिली जी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, बघा बँकांचे नवीन रूल समोर आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी बँकांचे नवीन रूल समोर आलेले आहेत, त्याबद्दल सर्व काही तुम्हाला मी सांगतो. तसेच दुसरी जी अपडेट असणार आहे, तर CM एकनाथजी शिंदेसाहेब यांनी इशारा दिलेला आहे, थेट इशारा दिला आहे. तर कशा संदर्भात त्यांनी थेट इशारा दिला आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तसेच काही माता बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे पण मी तुम्हाला देतो. म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व अपडेट पण पाहायला मिळणार आहेत आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे पण पाहायला मिळणार आहेत. ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांच्याबद्दल पण माहिती आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांच्यासाठी पण नवीन जे बँकांचे नवीन रूल समोर आले आहेत त्याबद्दल महत्त्वाची माहिती आहे. थेट इशारा शिंदेसाहेबांनी अजून दिला आहे, ती माहिती सर्वांसाठी आहे. त्यामुळे ज्यांना पैसे भेटलेले आहेत किंवा ज्यांना पैसे भेटले नाहीत अशा सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला मी सर्व माहिती देतो. आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, पहिले मी तुम्हाला काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न मी घेतलेले आहेत. तर पहिले आपल्या ज्या माता बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची पहिले उत्तर मी देऊन देतो. म्हणजे तुमचे प्रश्न जे आहेत तुमचे ते प्रश्नांचे मी उत्तर देतो, म्हणजे तुम्ही मोकळे व्हाल. चला, काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या. बघा, मी 15 ऑगस्टला फॉर्म भरला पण मॅसेज नाही. बघा, यांचं म्हणणं आहे की फॉर्म भरला मी परंतु मॅसेज आला नाही, आणि 15 ऑगस्टला यांनी फॉर्म भरला आहे. काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जरी फॉर्म भरला असेल तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही. महत्त्वाचं म्हणजे जरी आत्तापर्यंत जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला नाही, जवळपास तुमचे 20-21 दिवस झाले तरी फॉर्म अप्रूव्ह झाला नाही, तर तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी मिस्टेक असेल आणि ते जरी पेंडिंगमध्ये असेल तर तो होऊन जाईल, किंवा इन रिव्ह्यू असेल तर होऊन जाईल. जरी मिस्टेक असेल तर तुम्हाला रिजेक्ट करण्यात येईल किंवा डिसअप्रूव्ह करण्यात येईल, मग तुम्हाला परत रिसबमिटचा ऑप्शन तिथे येऊ शकतो. परंतु जरी अजूनपर्यंत तुम्हाला मॅसेज पण आला नाही, तिथे तुमचं स्टेटस पण अप्रूव्हल दाखवत नसेल, तर मग काहीतरी गडबड असेल. कारण आता जरी आपण फॉर्म भरायला गेलो ना वेबसाईटवरती, 2 किंवा 3 दिवसात अप्रूव्हल भेटत आहे. 2 किंवा 3 दिवसात, आता मी 2 दिवसात एका जणाचा फॉर्म भरला तर 2 दिवसात तो फॉर्म अप्रूव्हल झाला. काय झाला? कारण संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी लागते. संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित जरी भरले तर लगेचच आपल्याला अप्रूव्हल भेटून जातं. ठीक आहे, तुमचा फॉर्म जरी इन रिव्ह्यू किंवा पेंडिंगमध्ये असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्हल होऊन जाणार आहे, परंतु रिजेक्ट झाला असेल तर ते स्टेटस तुम्ही चेक करा पहिले. तिथे काय माहिती आहे ते बघा ॲपवरती, किंवा जरी वेबसाईटवरती भरला असेल तर तिथे काय तुमचं स्टेटस आहे ते बघा. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. हमारा फॉर्म जुलै में भरा आहे और सब लिंक भी KYC भी है, अप्रूव्हल भी हो गया है. सप्टेंबर चालू हो गया, 3 महीने हो गए, लिंक KYC भी है, फिर भी पैसे नहीं आए, तो क्या मिस्टेक है? समझ में नहीं आ रहा है. बैंक में भी गए तो बोल रहे हैं कि सब तुम्हारा ठीक है, ऐसा बोल रहे. तर बघा, यांचा प्रश्न जो आहे, यांचं म्हणणं आहे की माझं सर्व KYC वगैरे ठीक आहे, सब यांचं KYC वगैरे सर्व ठीक आहे, 3 महिने झाले अजून पैसे आले नाहीत, फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे. बघा, इथे म्हटलं आहे KYC बी हे अप्रूव्हल बी हो गया आहे, म्हणजे फॉर्म अप्रूव्हल आहे, KYC झालेलं आहे, आधार सिटिंग झालेलं आहे, सर्व काही यांचं ठीक आहे, परंतु यांना पैसे भेटले नाहीत असा त्यांचा प्रश्न आहे. तर बघा, तुमचं जरी सर्व व्यवस्थित असेल तर काही काळजी करू नका. जरी तुमचा फॉर्म 31 ऑगस्टच्या अगोदर भरला असेल तर तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहेत. सप्टेंबर महिन्यातच तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहेत, जो आता 3रा हप्ता असणार आहे, जुलै ऑगस्ट, आणि हा 3रा हप्ता सप्टेंबर महिन्याचा आहे 1,500 रुपयेचा. तर हा जो हप्ता असणार आहे, हा हप्ता जेव्हा सर्व महिलांना वितरित करण्यात येईल, ज्यांना पहिले पैसे भेटले आहेत त्यांना वितरित करण्यात येईल, तेव्हा तुम्हाला
तुमचे पैसे पण भेटून जाणार आहेत, काही काळजी करू नका. आलं लक्षात, अजून काही दिवस वेट करा, सर्वांचे पैसे येऊन जातील. चला समोरचा प्रश्न आहे. 21 ऑगस्टला फॉर्म अप्रूवल आधार कार्ड सेटिंग आहे तरी पैसे नाही मिळाले. बघा, यांचा पण सेम प्रॉब्लेम आहे. तुमचं पण काही टेन्शन घेऊ नका. जेव्हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित होईल तेव्हा तुम्हाला जवळपास 4,500 3 महिन्याचे पैसे भेटतील. आलं लक्षात, काही टेन्शन घेऊ नका, पैसे तुमच्या खात्यात बरोबर येतील. फक्त व्यवस्थित तुम्ही फॉर्म भरला आहे, अप्रूवल भेटला आहे ना, काही काळजी करू नका. आधार सीडिंग पण तुमचं झालं आहे, आधार सीडिंग पण झालं आहे, मग काही टेन्शन घेण्याची गरज नाही, तुमचे पैसे बरोबर तुम्हाला भेटून जातील. पुढचा प्रश्न आहे, अपलोड होऊन 20 दिवस झाले सर, आणखीन पैसे आले नाही. बघा, अपलोड होऊन 20 दिवस झाले, पैसे जरी आले नसेल तर काही काळजी करू नका. सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे भेटून जातील. गुरुजी, मी 31 ऑगस्टला फॉर्म भरला आहे आणि 1 सप्टेंबरला अप्रूवल असा मेसेज आला आहे, तर मला मिळतील का पैसे? बघा, आता यांचा प्रश्न बघा, जरी 1 सप्टेंबरला फॉर्म तुम्ही भरला असेल तर तुम्हाला सप्टेंबरपासून 1500 जो महिना आहे तो प्रति महिना सुरू होईल. जरी 31 ऑगस्ट किंवा 31 ऑगस्टच्या पहिले तुमचा फॉर्म हा भरला असेल तुम्ही, तर तुम्हाला 3 महिन्याचे 4,500 भेटणार आहेत. ओके, काही काळजी करू नका. जर तुम्ही 1 सप्टेंबरला फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 1500 महिना रेगुलर चालू होऊन जाईल. जर 31 ऑगस्टच्या पहिले फॉर्म भरला असेल तर 3 महिन्याचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 4,500 तुम्हाला भेटतील. ओके, चला आता आपण ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या अपडेट पण आता जाणून घेऊया, कारण खूप साऱ्या महत्त्वाच्या अपडेट आल्या आहेत, त्या अपडेट पण समजणे खूप गरजेचे आहे. पहिले बघा, ही जी पहिली अपडेट आहे ती अपडेट नीटपणे समजून घ्या. हे बघा, लगेच बॅलन्स चेक करा, लाडकी बहीण योजनेचे बँक खात्यात जमा झालेत पैसे, अचानक कट झालेत. बघा, आता तुम्ही बँक खात्यात चेक करा असं इथे सांगितलं जात आहे, कारण लाडकी बहीण योजनेचे जे पैसे वितरित केले जात आहेत, अनेक महिलांना पैसे आलेले आहेत. आता अनेक महिलांना पैसे यायला सुरुवात पण झालेली आहे, ज्यांचे फॉर्म आता अप्रूव्हल होत आहेत त्यांना पैसे पण यायला सुरुवात होत आहे. परंतु बघा, लक्षपूर्वक माहिती नीटपणे समजून घ्या, ही माहिती तुमच्यासाठी आहे. सर्वांनी माहिती आता व्यवस्थित समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे, कारण ATP गुरुजी आपलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतं, नीटपणे समजून सांगतं. आपल्या सिंपल आणि गावरान भाषेत मी तुम्हाला सर्व सरळ भाषेत आपल्याला मी तुम्हाला माहिती देत असतो, मग त्यामुळे तुम्ही समजून घ्या मी काय सांगत आहे. ओके, बघा, जे तुमचं बँक खातं आहे, जे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी बँक खातं दिलं आहे त्यामध्ये जर तुमचे पैसे आले असतील तर चेक करा ते काय झालेलं आहे, अचानक पैसे कट झाले आहेत, त्याबद्दल माहिती काय नीटपणे समजून घ्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बहिणींसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सरकारच्या सूचना असतानाही बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कट केल्याचे समोर आले आहे. सरकारने पैसे दिले पण बँकेने पैसे कट करून घेत असल्याचे अनेक लाडक्या बहिणींचे तक्रारी आहेत, तर अनेक महिलांना पैसे कट झाल्याचे मेसेजसुद्धा आले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. बघा, जे पैसे आहेत ते कर्जासाठी वजा करता येणार नाहीत अशा सूचना असतानाही अनेक बहिणींच्या खात्यातले पैसे कट झाल्याचं समोर आले आहे. सरकारने पैसे दिले पण बँकेने पैसे कट करून घेत असल्याने अनेक लाडक्या बहिणींचे तक्रारी केल्या आहेत. अनेक महिलांना पैसे कट झाल्याचे मेसेजसुद्धा आले आहेत, तर काही बँकांकडून बहिणींना वेगळीच उत्तरे दिली जात आहेत. तर बघा, आता काही बहिणींना काय वेगळीच उत्तरे दिली जात आहेत बँकांकडून. बघा, सरकारकडून सूचना असतानाही लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत अशा सूचना असतानाही अनेक बहिणींच्या खात्यातले पैसे कट झाल्याचं समोर आले आहे, त्यामुळे अनेक बहिणी निराश झाल्या आहेत. बघा, तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जे मी 3,000 रुपये पाठवत आहेत, 3,000 रुपये पाठवत आहे, त्यामधून 1 रुपया पण वजा करू नका. भले महिलांचं खातं मायनसमध्ये पण असो किंवा काही थकबाकी असो, तर मायनसमध्ये असो किंवा थकबाकी असो, तर या 3,000 मधून काटू नका, कट करू नका असं सांगण्यात आलं आहे. बघा, हेच ते बँकेचे रूल आहेत जे बँकचे लागूच आहेत, की जे पैसे लाडकी बहीण योजनेचे येत आहेत तरीही बँकवाले पैसे कट करत आहेत. बघा, हे रूल लवकरात लवकर बँकेने बंद करायला पाहिजे, कारण लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते सरकार देत आहेत, तर ते पुरेच्या पुरे त्या महिलांना भेटायला पाहिजे. 1500 असो किंवा 3,000 जे पैसे भेटत आहेत महिलांना, ते
त्यांना काढता यायला पाहिजे. जी थकबाकी आहे ती कट करू नका अशा सूचना देखील शासनाने दिल्या. तरीही बँकवाले त्यांचा रोल इथे लागू करत आहे. बघा असं झालं आहे, त्यामुळे अनेक महिलांना हे डोकी दुखी ठरत आहे. कारण अनेक महिन्याचे 1,000, कैक महिलांचे 1,500 रुपये, कैक महिलांचे 2,000 रुपये असे कट होत आहेत. तर असे कट करू नका बँकवाल्यांना पण माझं म्हणणं आहे. कारण जरी सूचना दिल्या तर त्या सूचनांचं पालन करायला पाहिजे. शासनाने सूचना दिल्या आहेत की पैसे वगैरे कट करू नका, तरी बँकेवाले ते पैसे कट करत आहेत. तर बँकांचा रूल हा चालूच आहे. तर लवकरच यावरती तोडगा होईल आणि जे पैसे आहेत ते तुमचे कट होणार नाहीत. काही टेन्शन घेऊ नका, लवकरच सरकार यावरती अजून काही ना काही अजून यांना सूचना देईल बँकवाल्यांना. ओके, चला आता महत्त्वाची अपडेट जाणून घ्या. अजून महत्त्वाची अपडेट आहे बरं, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती अजून संपलेली नाही, पुढे अजून माहिती आहे. हे बघा काय माहिती आहे, लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, तुरुंगात टाकू. बघा तुरुंगात टाकू, सीएम शिंदेंचा थेट इशारा. आता शिंदे साहेबांनी इशारा का दिला आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देऊन लाखो महिलांना शासनाने मोठा दिलासा दिला. आता 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे. तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकता. ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी पटापट फॉर्म भरून टाका, आजपासूनच फॉर्म भरून टाका ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी. ओके, या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे. परंतु त्याचबरोबर या योजनेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत असेल गैरप्रकार खपवून घेतलं जाणार नाही असे स्पष्ट केलं आहे. बघा मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्टली थेट इशारा दिला की असं काही करू नका. कारण मागच्या वेळी ते आपण बातमी बघितली मागच्या व्हिडिओमध्ये की 30 अर्ज एका खात्याकडून करण्यात आला आहे, म्हणजे एका अकाउंटवरून ते करण्यात आलं आहे. तर असं करू नका. आता अनेक जणांचा प्रश्न होता की जेव्हा पण आपण दुसरा फॉर्म भरायला जातो तर नो न्यू फॉर्म होतो किंवा ऑलरेडी आधार होतं असं होतं, मग त्याला 30 फॉर्म कसं काय भरता आले असं अनेक जणांचं म्हणणं होतं. तर बघा आता संगणक आहे, लॅपटॉप आहे, कॅम्प्युटर आहे, त्यामध्ये काही हॅक करून काही असं करू शकतात, 30-30 फॉर्म पण भरू शकतात, काही होऊ शकतं. संगणक आहे ते हॅक करून ते फॉर्म तसं भरू शकता. बघा असं भरलं पण असेल त्यामुळे तर ती बातमी समोर आली होती आणि जी माहिती समोर येत आहे तीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, जी सत्य माहिती आहे ती सत्य माहिती तुमच्यापर्यंत मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व सत्य माहिती पोहोचवत आहे. त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला व्हायरल पण करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद.